सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज माडिक यांना विनंती करतो, त्यांनी उपस्थितांचे आभार मानावे. नमस्कार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य सर्वात मोठा असं भीमा कृषी प्रदर्शन 2024 या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज प्रमुख उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब, खासदार दर्शनदादा माने साहेब, आदरणीय जयंत पाटील सर, आदरणीय अमल माडिक साहेब, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुलजी रेखावर साहेब, आयुक्त आदरणीय मंजुलक्ष्मी मॅडम, आईसाहेब अरुंधती महाडिक, आदरणीय राहुलदादा चिकोडे, विजयजी जाधव, राहुलजी देसाई, राजवर्धन निंबाळकर, संजयनाना सत्यजित नाना कदम साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, या कार्यक्रमासाठी आपण सर्वजणांनी उपस्थित राहिल्याबद्दल, या शुभारंभाला आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या व्यासपीठावरून मला एक विशेष आभार मानायचे आहेत, ते म्हणजे माझे वडील संसदरत्न खासदार धनंजय माडिक साहेब यांचं, जे दरवर्षी गेले 15 वर्ष असे भव्य शेतकऱ्यांचा मेळावा हे भरवून आणतात. कारण मी आज एक सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्षच नाही तर मी आज एक नव्या युगातला एक शेतकरी सुद्धा आहे. आणि माझ्यासारख्या 21व्या शतकातल्या एक युवा शेतकऱ्याला या मेळाव्याच्या माध्यमातून शिकण्यासारखं भरपूर काय आहे, त्यासाठी मी साहेबांचं विशेष करून या ठिकाणी आभार मानतो. सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं भगिनींचं मी या मेळाव्यासाठी स्वागत करतो. आणि हा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद विश्वराजजी. पुन्हा